नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा शॉर्ट फिल्मचा रिव्ह्यू घेणार आहोत जिचे कथानक तिच्या शीर्षकाप्रमाणेच चटपटीत आहे. त्या शॉर्ट फिल्मचे नाव आहे चटणी. चटणी ही शॉर्ट फिल्म ज्योती कपूर दास यांनी दिग्दर्शित केलेली आहे. 2016 साली ही शॉर्ट फिल्म प्रदर्शित झाली होती. या शॉर्ट फिल्म मध्ये आदिल हुसेन, आकाश भरद्वाज, तिस्का चोप्रा आणि रसिका दुगल या कलाकारांनी अभिनय केलेला आहे. तिस्का चोप्रा हिने या शॉर्ट फिल्म मध्ये अनिता या मेन लीडची भूमिका साकारलेली आहे. या कथेची मेन लीड असण्यासोबतच या कथेची लेखक देखील तिस्का चोप्रा आहे. लेखक म्हणून तिने तिचे काम अतिशय उत्तम रीतीने पार पाडलेले आहे. तर त्या सोबतच अनिताची भूमिका देखील तिने अतिशय उत्कृष्ट पद्धतीने साकारलेली आहे. या शॉर्ट फिल्मच्या कथानकानुसार वीरी म्हणजेच अनिताचा नवरा ह्याचे रसिका नावाच्या एका विवाहित स्त्री सोबत एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर सुरू असते. याची काहीशी कल्पना अनिताला असते. एक दिवशी अनिता रसिकाला आपल्या घरी बोलवते. रसिका अनिताच्या घरी गेल्यानंतर दोघींमध्ये छान गप्पा रंगतात. गप्पा गप्पांमध्ये अनिता भोला या पात्राचा उल्लेख करते. भोला हा आधी अनिताच्या घरी नोकर म्हणून काम करत असतो. भोलाची ही स्टोरी या संपूर्ण शॉर्ट फिल्मचे सेंटर ऑफ अट्रॅक्शन आहे. भोलाची स्टोरी अनेक रहस्य तसेच या शॉर्ट फिल्मचे अनेक रंग उलगडत जाते. रसिका ही भोलाची स्टोरी ऐकत असताना त्यामध्ये अतिशय गुंतून जाते व तिच्याप्रमाणे आपण देखील एक प्रेक्षक म्हणून ह्या भोलाच्या स्टोरीमध्ये गुंतत जातो. ही स्टोरी सांगण्यामागचा अनिताचा हेतू रसिकाला आपल्या नवऱ्यापासून दूर राहा ह्या चेतावणी देणार असतं. असं काय असतं बरं या स्टोरीमध्ये, असं काय असतं या भोलाच्या कथेमध्ये, याचे उत्तर आपल्याला शॉर्ट फिल्म बघितल्यानंतर नक्कीच मिळेल. IMDB यांनी या शॉर्ट फिल्मला 10/7.11 रेटिंग दिलेले आहे. ज्या प्रेक्षकांना अतिशय हाय लेवलच्या सस्पेन्सची अपेक्षा असते त्या प्रेक्षकांना कदाचित ही शॉर्ट फिल्म नाराज करू शकते. अनिताचं पात्र हे एक टिपिकल इंडियन हाऊसवाईफला रिप्रेझेंट करत. तिची भोलाची स्टोरी सांगत असताना जी शैली अतिशय कौतुकास्पद आहे, यासाठी तिस्का चोप्राची नक्कीच दाद दिली पाहिजे. अतिशय हलकी फुलकी असणारी ही शॉर्ट फिल्म ड्रामा या जेनर मध्ये मोडते. तर मित्रांनो, हा होता चटणी या शॉर्ट फिल्मचा थोडक्यात रिव्ह्यू. पुढील व्हिडिओज मध्ये असेच रंजकदार शॉर्ट फिल्मचे रिव्ह्यूज आपण बघणार आहोत. त्यासाठी सबस्क्राईब करा द लिबरल मीडिया हाऊस नाशिक. धन्यवाद.